आज आपण सहावी गणित या समीकरणे हा पाठ पाहणार आहोत तर पाहूया आपण समीकरणे म्हणजे काय याआधी एक बघूया की कोणत्याही दोन संख्या आणि क्रिया वापरून उत्तर पंधरा आहे ते हे आपल्याला शोधायचे अशा प्रश्नामध्ये एक तर पाच गुणिले तीन केलं तरी पंधरा येईल किंवा सतरा वाजव दोन केलं तरी पंधरा येईल किंवा तेरा अधिक दोन याचं पण उत्तर पंधरा येईल किंवा तीस भागीले दोन याचं पण उत्तर पंधरा येईल म्हणजे आपण ह्या सर्व क्रियांनी म्हणजे या, या चारही प्रकारे आपण पंधरा हे उत्तर घेऊ शकतो म्हणजेच पाच गुणिले तीन बरोबर सतरा वजा दोन बरोबर तेरा अधिक दोन बरोबर तीस भागिले दोन असं आपण लिहू शकतो म्हणजेच गणिती भाषेमध्ये आपण बरोबर ही चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूला क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे आपण दाखवतो आणि अशाच या समानतेला समीकरण असे म्हणतात जेव्हा तराजूमध्ये पण पाहत दरराजूच्या दोन्ही बाजूला वजन समान असेल तर तो संतुलित राहतो आणि असा संतुलित वजन काटा हा समीकरणासारखा असतो तर आपण आता इथे सरासांच्या सव्वीसमध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत ती सोडूया पहिला प्रश्न आहे तिथे खाली दोन ओळीमध्ये वेगवेगळ्या गणितिक क्रिया दिल्या आहेत यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा तर आता इथे काही क्रिया दिलेल्या आहेत पहा सोळा भागिले दोन पाच गुणिले दोन नऊ अधिक चार बहात्तर भागिले तीन चार अधिक पाच आठ गुणिले तीन एकोणीस वजा दहा दहा वजा दोन सदतीस वजा सत्तावीस आणि सहा अधिक सात तर आता आपल्याला ते यांच्यापासून ज्या संख्या मिळतात ती संख्या शोधायच्या आणि नंतर इथे समीकरण तयार करायचे पहा सोळा भागिले दोन म्हणजेच उत्तर येतं आठ तसंच दहा वजा दोन म्हणजे देखील आठ म्हणजेच पाहतं इथे पहिलं समीकरण तयार होईल सोळा भागिले दोन बरोबर बर दहा वजा दोन दुसरं पहा इथे आहे पाच गुणिले दोन म्हणजे दहा येतं तसंच सदतीस वजा सत्तावीस यांची वजा बाकी देखील दहा येते म्हणजे दुसरं समीकरण इथं तयार होते पाच गुणिले दोन बरोबर सदतीस वजा सत्तावीस पुढे आहे नऊ अधिक चार नऊ अधिक चार म्हणजे तेरा तसंच सहा अधिक सात म्हणजे देखील तेरा होते म्हणजेच नऊ अधिक चार बरोबर सहा अधिक सात पुढं आहे पहा बहात्तर भागिल्ले तीन याचं उत्तर आहे तर चोवीस तसंच आठ गुणिले तीन म्हणजे देखील चोवीस म्हणजेच बहात्तर भागिल्ले तीन बरोबर आठ गुणिले तीन पुढं आहे चार अधिक पाच चार अधिक पाच म्हणजेच नऊ तसंच एकोणीस वजा दहा बरोबर देखील नऊ म्हणजे प पुढे समीकरण तयार होतं चार अधिक पाच बरोबर एकोणीस वजा दहा